विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत आपत्ती व्यवस्थापन हा पाठ आणि या पाठामध्ये आज आपल्याला प्रथमोपचार आणि आपत्कालीन काही कृती यांच्याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर देखील आपण प्रथमोपचाराबद्दल जाणून घेतले, त्याचबरोबर आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, अचानक आलेलं संकट असतं आपत्ती म्हणजे, आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, तर शास्त्रीय पद्धतीनं किंवा काटेकोर नियोजन करून प्रत्यक्ष कृती आराखडा जसा तयार केलाय त्या कृती आराखड्याप्रमाणे पद्धतशीरपणे समन्वयानं संघटितपणे एकत्रितपणे तिथं आपदग्रस्तांना मदत करण्याची कृती म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, किंवा मदत करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असतं. तर आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये देखील ह्याच गोष्टी असतात. काय, आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये शास्त्रीय काटेकोर निरीक्षण असतं. शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने त्या ठिकाणी मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीचं पृथक्करण करणे, आणि माहितीचं पृथक्करण केल्यानंतर आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता तयार करणे, शिवाय क्षमता वाढवणे याचा देखील समावेश आपल्याला आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये करता येतो. आणि क्षमता वाढवल्यानंतर मग काय, कशासाठी क्षमता वाढवायच्या, उदाहरणार्थ कशासाठी, ज्यावेळेस आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीवर प्रतिबंध आणण्यासाठी, म्हणजे आपत्तीच येऊ नये, येणाऱ्या आपत्तीवर प्रतिबंध आणण्यासाठी क्षमता तयार करणे, किंवा आलेल्या आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता तयार करणे, ही क्षमता वाढवणे, शिवाय क्षमता वाढवून प्रत्यक्ष आपत्तीमध्ये सापडलेल्या आपदग्रस्तांना मदत करणे, त्याची अंमलबजावणी करणे, यासारख्या बाबी आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापनामध्ये येतात. तर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या देशामध्ये एक श्रृंखला आहे किंवा संरचना आहे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना ज्याला म्हणतात, त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर असतात, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तहसीलदार असतात, आणि गाव पातळीवर सरपंच ही भूमिका निभावतात. आणि या सगळ्यांना समन्वयाने काम करावं लागतं. शिवाय हे सगळं एक व्यक्ती आहे का, नाही, यांना विशिष्ट सल्ला गट असतात, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले सल्लागार अभ्यास करणारी मंडळी असतात, यांना माहिती देतात, मग वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा आणखी भूगर्भ अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात, हवामान विषयक हवामान बदलाचा अभ्यास करणारे अभ्यास गट असतात, या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांचा समन्वय आणि त्यांना माहिती पुरवली जाते, आणि हे इथं योजना आखतात किंवा निर्णय घेतात, त्यांची अंमलबजावणी करण्याचा त्यांचा मानस असतो. या पद्धतीनं आपत्तीवर नियंत्रण मिळवता येतं. हे आपल्या भारतामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर झालं, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत. आपल्याला तुम्हाला सांगितलेलं इंटरनेट माझा मित्र, आता इंटरनेट जसा माझा मित्र आहे तसा तुमचा सुद्धा सगळ्यांचं इंटरनेट आपला मित्र आहे. आपण सगळेजण, मी सुद्धा बऱ्याचदा ही सगळी माहिती ज्यावेळेस आपल्याला पूरक माहितीची आवश्यकता असते त्यावेळेस इंटरनेटमधून ही माहिती आपल्याला शोधावी लागते. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणकोणत्या संस्था कशा प्रकारे काम करतात याची माहिती तुम्हाला असायला हवी. किंवा परीक्षेमध्ये असा एखादा हॉर्स म्हणून प्रश्न विचारला जातो की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कार्य करणाऱ्या दोन संस्थांची नावं लिहा किंवा चार संस्थांची नावं लिहा. आपल्या पुस्तकामध्ये ही नावं दिलेली आहेत, आपल्याला देखील ही माहिती असायला पाहिजे. आता कुठल्या कुठल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये, पहिली संस्था आहे युनायटेड नेशन्स डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन. बघा तुमच्या पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे, युनायटेड नेशन्स डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर आणखी एक संस्था आहे ज्याचा आपल्याला वारंवार प्रत्यय येतो, नाव ऐकतो आपण, हे कोविड आला असा झाला तसा झाला, इतके लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पावले किंवा इतके मरतील, किंवा ही काळजी घ्यावी, ही औषधं वापरू नयेत, ही औषधं वापरावीत, किंवा हे इंजेक्शन वापरावं, हे सगळं सांगतं कोण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक पातळीवर काम करणारी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक संघटना आहे, जागतिक पातळीवर काम करते. त्याचबरोबर युनायटेड नेशन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट ही एक संस्था आहे. तुमच्या पुस्तकामध्ये अशी काही नावं दिली, आता माझ्याकडून सांगताना इकडं तिकडं खालीवर होण्याची शक्यता निश्चित आहे, परंतु ही सुद्धा युनायटेड नेशन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट. त्यानंतर आशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर ही एक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी. त्यानंतर युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक वेगळी संस्था आहे, ही देखील काम करते. आणि या सगळ्यांचं कार्य कशाच्या आधारे चालतं, आपत्तीची व्याप्ती कशी असेल, आपत्तीचा विस्तार कसा आहे, आपण व्याप्तीमध्ये अभ्यासलं, व्याप्तीमध्ये काय,
आपत्तीपूर्व काळ, इशारा काळ, त्यानंतर आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ, या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपत्तीचं स्वरूप आणि आपत्तीची व्याप्ती ठरते. तर सामान्य नागरिकांसाठी महत्वाचे तीन मुद्दे असतात, हे वारंवार सांगतोय मी. का सांगतोय? आपल्याला परीक्षेत याला अनुसरून निश्चित प्रश्न यावर्षी लिहायचा आहे म्हणजे लिहायचा आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि मग सामान्य नागरिकांसाठी तीन महत्वाचे मुद्दे कोणते? आणीबाणीची प्रावस्था किंवा आणीबाणीचा काळ, आणीबाणीची अवस्था, त्यानंतर दुसरी आहे संक्रमणाची अवस्था आणि तिसरी पुनर्निर्माणाची अवस्था. आता आपण कोणत्या अवस्थेत आहेत सध्या? आणखी आपण आणीबाणीच्याच अवस्थेमध्ये आहे. म्हणजे इथं बऱ्याच प्रिकॉशन्स किंवा आपल्याला काळजी घ्यावी लागते ह्या काळामध्ये. आणखी आपण लॉकडाऊन, शाळा बंद आहेत आणि तुम्ही घरी येता आणि मी पण घरीच आहे, या ज्यावेळेस हे सगळं सुरू होईल त्यावेळेस नंतर प्रतिशोधन असेल आणि नंतर पुनरुभारणी असेल किंवा संक्रमण असेल आणि नंतर पुनरुभारणी असेल, या सगळ्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं. हे सगळं होत असताना ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळेस गरज असते प्रथमोपचाराची, त्यावेळेस गरज असते आपत्कालीन काही कृतींची. मग हे प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती कोणत्या किंवा कशासाठी गरजेचे असतात? बघा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्ताला मदतीची आवश्यकता असते. ज्यावेळेस असे काही प्रसंग घडतात, तर कधी घडतात असे प्रसंग? आपल्या रोजच्या जीवनामध्ये असं बरंच काही घडतं. आपण वर्गामध्ये कधीतरी माझी जागा ही आहे, तू माझ्या जागेवर का बसलास, हे मी अगोदर आलो होतो, तू नंतर पाणी भरायला आला होतास, माझ्या अगोदर तू कसं पाणी भरतोस, हे असे साध्या साध्या का? गाडी चालवताना सुद्धा मी रस्त्यावर अगोदर होतो, मी तुला हात दाखवला होता, तुला दिसत नाही का, ओव्हरटेक तू का मला केलंस, मी हे करणार, तू मी अगोदर अपर डिपर दाखवले होते सिग्नल, इशारा मी केला होता, तू असं केलंस, म्हणून अपघात घडतात आणि वारंवार भांडणं होतात. ही भांडणं कुठं होतात? रस्त्यावर होतात, शाळेमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत होतात, वर्गामध्ये, त्याचबरोबर शेजारी होतात, आपल्या गल्लीमध्ये होतात. आणि या सगळ्यांचा प्रत्यय काय येतो? आपत्ती निर्माण होतात. आणि मग याचा परिणाम म्हणून आपले भांडणं झाली, लहान मोठ्या कारणांवरून आपले भांडणं होतात. मग असं झाल्यानंतर किंवा आपल्या दुर्लक्षामुळे सुद्धा, आपल्याला एखादं काम करत असताना आपल्याकडून जर काही हलगर्जीपणा झाला, कधीतरी स्वयंपाक करताना किंवा जेवण करताना सुद्धा दाताखाली जीभ चेंगरते, ही छोटी आपत्तीच आहे. खरं म्हणजे जीभ नाही चेंगरायला पाहिजे, जीभ आपलीच आहे, दात आपलेच आहे, तरी सुद्धा चेंगरतेस ना. शिवाय कधीतरी पोळतं, भाजतं. आता पोळणं आणि भाजणं याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे पोळणं आणि भाजणं मध्ये? तीव्र वाफेचा चटका बसणे म्हणजे पोळणं, आणि भाजणं म्हणजे काय? आगीमुळं त्वचा होरपळून निघणे, निघणे त्वचा, किंवा एखाद्या रसायनांमुळं त्वचा निघणे याला म्हणतात भाजणं. किंवा हाड मोडणे, खेळता खेळता मैदानावर खेळताना हाड मोडतात, किंवा चालता चालता आपण पडतो, अपघात होतात, किंवा आपल्याकडून भांडण तंटे होतात. भांडण तंट्यामध्ये मग तू दोन देणार, मी दोन देणार, हे देणं घेणं आपलं चालू असतं. या सगळ्यांचा परिणाम म्हणून कधी दात पडतो, कधी ओठ फुटतो, कधी गुडघा फुटतो, कधी काहीतरी होतं. म्हणजे भांडण तंटे होणे, चालताना खेळताना पडणे, अपघात होणे, विजेचा झटका बसणे, पाय मुरगळणे, सर्पदोष होणे, यासारख्या साध्या साध्या गोष्टी, किंवा शॉर्ट सर्किट, तारला तार चिकटली, वारं सुटलं, तारला तार चिकटल्यानंतर सुद्धा ठिणग्या पडतात. मग ह्या कधी आपल्या घरी घडतात, आपल्या आजूबाजूला घडतात, आपण जिथं वावरतो त्या ठिकाणी रस्त्यावर घडतात, किंवा शाळेमध्ये सुद्धा अशा घटना घडत असतात आणि आपण ह्या आपत्तींचे व्हिक्टिम असतो. आणि अशा प्रसंगी आपल्याला गरज असते. बघा, आपले भांडणं चालू झाले कोणासोबत तरी, आपल्या मित्रासोबत, वर्गामध्ये दोन मित्रांची भांडणं चालू झाली, तर बाकीचे आता बरेच जण बघत बसतात. परंतु बघत बसण्याच्या ऐवजी कोणीतरी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी असते. आणि हे भांडणं करणाऱ्यांना सुद्धा वाटतं, काय कमाल आहे भांडणं बघत बसला, सोडवायचं सोडून. आणि हे सोडवायचं म्हणजे काय असतं? ही आपत्कालीन कृती असते. अशी आपत्कालीन कृती करावी लागते. तिथं सामंजस्याची भूमिका घेणे, तिथं त्याला मदत करणे, अशा कृती या आपत्कालीन कृतीमध्ये येतात. आणि यांच्याशिवाय जर आपत्तीचं स्वरूप थोडं तीव्र असलं, आणखी जास्तीच असलं, तर अशा वेळी गरज असते मदतीची, अशा वेळी गरज असते प्रथमोपचाराची. आणि मग वैद्यकीय मदत मिळण्या अगोदर जो प्रथमोपचार केला जातो त्या प्रथमोपचाराला, त्या उपचाराला किंवा त्या कृतीला प्रथमोपचार म्हणतात. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी जी कृती केली जाते किंवा जो तात्पुरता इलाज केला जातो त्या तात्पुरत्या इलाजाला, तात्पुरत्या उपचाराला प्रथमोपचार म्हणतात. आता आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या आपत्कालीन कृती काय कराव्यात, मागच्या वर्षी देखील तुम्ही आता नववीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेले पाळणा पद्धती, कुबडी पद्धती किंवा दोन हातांची कुबडी पद्धत, अग्निशामक दलाची पद्धत, अशा वेगवेगळ्या पद्धती होत्या तुम्ही अभ्यासलेल्या. याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहे.
आता याच्यामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे. हे पहिलं चित्र कशाचं आहे? स्ट्रेचर तयार करणे. स्ट्रेचर म्हणजे काय? एक कठीण किंवा मजबूत अशा प्रकारचा आधार असतो आणि रुग्णाला शय्या किंवा रुग्णशय्या म्हणजे त्याला आडवं झोपवून नेता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. आणि मग ही कशाचं स्ट्रेचर करावं? अचानक कुठेतरी पूर आलेला आहे, भूकंप झालेला आहे, तिथं काही सगळा स्ट्रेचर वगैरे सगळं आपण घेऊन गेलो असतो का? वैद्यकीय सुविधा व्यवस्था नाही, असं काही नसतं. मग तिथं जे काही उपलब्ध आहे, बांबू असतील, काटे असतील, ब्लँकेट किंवा घोंगडी, चादर, या उपलब्ध साधनांचा वापर करून अशा प्रकारचं स्ट्रेचर तयार करता येतो. ती पहिलं चित्र दाखवले हे स्ट्रेचरचं चित्र आहे. शिवाय कधीतरी असंही होतं की आपत्ती घडल्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आपल्याला तो रुग्ण बेशुद्ध पडलेला आहे आणि मग बेशुद्ध पडल्यानंतर त्याची श्वासोच्छ्वासाची क्रिया मंदावते किंवा त्याला अडथळे निर्माण होतात श्वास घेण्यामध्ये. अशा वेळी गरज असते कृत्रिम श्वासोच्छ्वासाची. बहुतेक ते चित्र कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणार असलं पाहिजे. त्यानंतर तिसरं चित्र दाखवलेलं आहे, तिथं जखमी किंवा जास्त जड व्यक्ती असला पाहिजे, तो बेशुद्ध पडलेला आहे. आणि मग अशा जखमी व्यक्तीला किंवा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला उचलून नेतानाचं ते चित्र आहे. त्यानंतर पुढचं चित्र आहे ई, आईचं ई. त्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे? तो व्यक्ती सहज उचलण्याजोगा नाही, जड आहे आणि जड व्यक्तीला उचलून नेण्यासाठी अग्निशामक दलामध्ये साधारणपणे ही पद्धती वापरतात. त्या पद्धतीने त्याला उचलून नेतोय. म्हणजे असं आपल्याला प्रथम उपचार करताना किंवा आपत्कालीन कृती करताना हे सगळं करावं लागतं. त्यानंतर पुढचे ऊ, ऱ्हस्व ऊ, त्याला खांद्यावर उचलून न्यायला लागलेलं आहे किंवा पाठुंगुळीला मारणे. असं होतं आपल्या येत्या नवीच्या पुस्तकामध्ये, पाठुंगुळीला मारणे म्हणजे आपण पाठकुळी म्हणतो. हे कधी करतात? ज्यावेळेस तो बेशुद्ध असतो किंवा सुस्थितीत नसतो अशा वेळी आपल्याला ही कृती करावी लागते. आणि पुन्हा शेवटचं चित्र आहे मानवी कुबडी पद्धती म्हणतात. म्हणजे मानवी कुबडी पद्धती काय? जर त्याच्या पायाला जखमा झाली असती, त्याला पाय उचलता येत नसतील किंवा गुडघ्याला जखम झाली असेल किंवा एखादा पाय मोडला असेल, अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही कृती करण्याची आवश्यकता असते. अशा अनेक कृती आपण करू शकतो ज्यामुळं त्या आपद्ग्रस्ताचा त्रास कमी होईल आणि त्याला प्रथमोपचार मिळतील किंवा वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी तात्पुरता इलाज त्याच्यावर होईल आणि आपत्तीची तीव्रता थोडी कमी करता येईल किंवा हे संकट थोडं कमी करता येईल. आता नाही का आपण ह्या COVID-19 म्हणजे या संकटामधून जातोय आणि या संकटामधून जात असताना आपल्याला काही आपत्कालीन कृती करायला सांगितलेल्या आहेत. कोणत्या आपत्कालीन कृती? मास्क वापरा, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. म्हणजे SMS, S फॉर सोशल डिस्टन्सिंग, अंतर ठेवा, M मास्क, आणि आणखीन एक S सॅनिटायझर, म्हणजे याचा वारंवार वापर करा. आता हे झालं आपत्कालीन कृती आहेत, ह्या हे आपल्याला कराव्या लागतील. शिवाय या सगळ्या आपत्तीवरून आपण एक लक्षात घ्यायला हवं की आपली जगण्याची पद्धतीच कुठेतरी चुकते आणि ती चुकली आहे हे लक्षात आणून दिलेले या विषाणूजन्य आजारानं. आणि म्हणून आपण इथपासून पुढं कायम याच पद्धतीनं जगलो तर काही मरत आपण मरणार आहेत का? काय अडचणी येतील आपल्या जगण्यामध्ये? काय लग्न समारंभ जे आपण वाजून गाजून करत होतो, वाढदिवस, पार्ट्या, उत्सव, यात्रा, मोठ्या दिमाकात सगळं होत होतं, भरपूर खर्च होत होता आणि मला बघा मला बघा अशासाठी बघा काय करायचं आहे तुझं, तू कर ना घरात काय करायचं ते, किती जोरदार करायचे ते कर, चालेल का नाही? काय अडचण येतील? काय आनंद होणार नाही का? खरं म्हणजे आनंद कोणाला होत असतो माहितीये का? एखादा सण उत्सव समारंभ साजरा करत असताना आपल्या कुटुंबामधल्या माणसांना आनंद असतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला आनंद करता येईल ना व्यक्त. जगाला काय दाखवायची गरज आहे? मग ही जी पद्धती आपल्या हव्यासाची, ही गरजेमधून निर्माण झालेली पद्धती नाही. गरज काय असते? प्रत्येकाला गरज असते हे सण उत्सव समारंभ आपलं सुख दुःख एकमेकांना वाटून घेण्याची, एकमेकांचं जाणून घेण्याची ही गरज असते प्रत्येकाची. हे व्हायला हवं आणि प्रत्येकाने आपला देव सुद्धा पुजायला हवा. परंतु तो कुठं? आपल्या घरामध्ये, आपल्या हृदयामध्ये. माणसामध्ये देव असतो, प्राणी मात्रामध्ये देव आहे, निसर्गामध्ये देव आहे. हा देव जर आपण जपला निसर्गामधला, इथल्या हवेची, पाण्याची, मातीची, सूर्यप्रकाशाची, जमिनीची गुणवत्ता राखणं म्हणजे हा देव पूजणं आहे. आणि आपल्या अनेक कृतींमधून आपल्याला हे करता येतं. निसर्ग राहिला तर आपण जगू. आणि दिवसेंदिवस निसर्गामध्ये अनेक नैसर्गिक प्रश्न वाढवण्यासाठी माणूस कारणीभूत ठरतोय, आपल्या मानवी कृती कारणीभूत ठरतात. त्या कृती आपण थोड्या थोड्या जर टाळल्या तर या प्रश्नांची तीव्रता आपल्याला निश्चित कमी करता येईल आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता जर वाढली वाढवली तर निश्चित आपल्याला रोगावर
मात करता येणं शक्य आहे. अन्यथा संकटाचा काळ आहे, आपल्याला संकटांनाच सामोरं जावं लागणार आहे. आणि संकटांना सामोरं जात जात आपण कितीही योजना केल्या तरी, आणि या योजना नाही केल्या ज्या कराव्या लागणार आहेत त्या जर नाही केल्या आणि आपण तात्पुरतच हात धुवा, मास्क वापरा आणि नुसतं एवढंच म्हणत बसलो, तर मग मात्र आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे आणि तिथं प्रथमोपचाराचा उद्देश काय हे सांगितलेलं आहे. तो प्रथमोपचाराच्या उद्देशाचा तक्ता पहा आणि तो तुम्ही पूर्ण करायचा आहे.